लर्न टू कस्टमाइज युअर डेस्कटॉप, म्हणजे आपल्या स्क्रीनवरील वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आपण हव्या असलेल्या पद्धतीने ऍड करू शकतो व इतर बऱ्याच गोष्टी आपण या डेस्कटॉपवरती करू शकतो, हे आपण आता करून पाहणार आहोत. यासाठी आपल्या स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स आहेत, हे काळजीपूर्वक पहा व आपणास हवे असलेले आयकॉन्स आपण या स्क्रीनवरती अजून आणू शकतो. यासाठी तसेच आपला या कम्प्युटरचा डेस्कटॉप कस्टमाइज करण्यासाठी, जसं की मला जर या डेस्कटॉपचा वॉलपेपर किंवा हे जे आकाशाचे व हिरवळीचे हे जे चित्र आहे हे बदलायचे असेल, तर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वरती क्लिक करून मी डेस्कटॉप प्रॉपर्टीज सिलेक्ट करू शकतो. यासाठी लक्षात ठेवा, जर आपण या आयकॉन्स वरती क्लिक केले तर ओपन होणारा जो कॉन्टेक्स्ट मेनू आहे तो वेगळा असतो. यासाठी मोकळ्या जागेतच क्लिक करावे लागेल. यासाठी मी इथे राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाऊन म्हणजे डेस्कटॉपच्या प्रॉपर्टीज मी सिलेक्ट करू शकतो. यानंतर सर्वात प्रथम असणाऱ्या या थीम्स या टॅब वरती इथे राईट इथे या थीम मध्ये डाऊन एरो वरती क्लिक करून आपण हवी असलेली थीम इथे निवडू शकतो. आता मी विंडोज क्लासिक ही एक थीम निवडली आहे. यानंतर अप्लाय या बटन वरती क्लिक केल्यानंतर माझ्या डेस्कटॉपची थीम बदलली आहे. आता माझा स्टार्ट मेनू ही बदलला जातो, टास्क बार ही बदलला जातो, तसेच हे सर्व काही बदलले गेलेले आहे. हे मला नको असेल तर मी परत राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जाऊन परत विंडोज एक्सपी ही थीम निवडणार आहे व परत अप्लाय या बटनवरती क्लिक करणार आहे. आता परत मी माझी थीम ओरिजिनल पद्धतीने केली आहे. अशा पद्धतीने आपण थीम्स अप्लाय करू शकतो. यानंतर डेस्कटॉप या टॅबमध्ये मी बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो. मला बॅकग्राऊंड नको असेल तर नन या बटनवरती क्लिक करून मी हवा असलेला कलर निवडू शकतो व यानंतर अप्लाय या बटनवरती क्लिक करून मी तो कलर अप्लाय करू शकतो. अशा पद्धतीने मी प्लेन डेस्कटॉप घेऊ शकतो किंवा इथं हवे असलेले वॉलपेपर्स मी निवडू शकतो. त्यानंतर अप्लाय या बटनवरती क्लिक करून मी ते वॉलपेपर इथे अप्लाय करू शकतो. जर आपणास आपला स्वतःचा कुठला वॉलपेपर किंवा पिक्चर असेल तर आपण ब्राउज या बटनवरती क्लिक करून ज्या ड्राईव्हवरती किंवा जिथे तो वॉलपेपर सेव्ह केलेला आहे किंवा ते पिक्चर किंवा ती इमेज आहे तिथे जाऊन हवा असलेला वॉलपेपर आपण निवडू शकता. जसे की माय पिक्चर्समध्ये म्हणजे माय डॉक्युमेंट्स मध्ये यावरती क्लिक करून माय डॉक्युमेंट्स वरती क्लिक करून माय पिक्चर्स यावरती डबल क्लिक करून यानंतर सॅम्पल पिक्चर्स यामध्ये मला हे चार वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर्स आहेत हे इथेच छोट्या छोट्या पद्धतीने बघण्यासाठी मी इथे थंबनेल्स यावरती क्लिक करणार आहे व हे पिक्चर्स मी इथे पाहणार आहे. यानंतर हवा असलेला पिक्चर मी यावरती क्लिक करून ओपन या बटनवरती क्लिक करून इथे या बॅकग्राऊंड मध्ये तो मी सिलेक्ट केलेला इमेज आलेली आहे. यानंतर मी अप्लाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर तो ठराविक प्रकारचा पिक्चर इथे सिलेक्ट होतो. अशा पद्धतीने आपण हवा असलेला वॉलपेपर आपण कस्टमाइज करण्यासाठी वापरू शकतो. वॉलपेपर हा एक इमेज फाईल असते किंवा एक BMP फाईल किंवा एक JPG फाईल असते. यानंतर स्क्रीन सेव्हर, ज्यावेळी आपला कम्प्युटर वापरण्यात येत नाही
यानंतर काही ठराविक कालावधीनंतर आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती आपण एक स्क्रीन सेव्हर अप्लाय करू शकतो. जसं की वेट 1 मिनिट्स, म्हणजे 1 मिनिट जर मी कम्प्युटरचा माऊसही हलवला नाही किंवा कीबोर्डही हलविला नाही तर माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती विंडोज XP हा एक ठराविक प्रकारचा स्क्रीन सेव्हर लॉन्च होतो. तर माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती मी हवा असलेला स्क्रीन सेव्हर इथे मी सिलेक्ट करू शकतो. यासाठी या डाऊन एरोवरती क्लिक करून मी हवा असलेला स्क्रीन सेव्हर निवडणार आहे. व यानंतर हा स्क्रीन सेव्हर कशा पद्धतीने दिसतो यासाठी मी प्रिव्ह्यू या बटनवरती क्लिक करून हे पाहणार आहे की हा स्क्रीन सेव्हर कशा पद्धतीने दिसतो. अशा पद्धतीने आपण हवा असलेला स्क्रीन सेव्हर निवडू शकता किंवा तुम्ही ठराविक प्रकारचा टेक्स्ट निवडू शकता. व यामध्ये सेटिंग्स वरती क्लिक करून आपण इथे बऱ्याच प्रकारच्या सेटिंग करू शकता. जसे की मी इथे 3D टेक्स्ट हे सिलेक्ट केल्यानंतर सेटिंग्स वरती क्लिक करून इथे मी A-1 असे टाइप करणार आहे. यानंतर रिझोल्यूशन, साईज, रोटेशन स्पीड, रोटेशन टाइप वगैरे हे सर्व सिलेक्ट करून झाल्यानंतर ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर मी ती सेटिंग इथे पाहू शकतो. व प्रिव्ह्यू केल्यानंतर मी प्रिव्ह्यू करू शकतो की हे कशा प्रकारे दिसेल. अशा पद्धतीने हे सिलेक्ट करून झाल्यानंतर अप्लाय या बटनवरती क्लिक करून मी तो ठराविक स्क्रीन सेव्हर अप्लाय करू शकतो. अशाच पद्धतीने अपियरन्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विंडोजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्टना कुठल्या प्रकारचा कलर द्यायचा हे आपण या अपियरन्स या विंडोमधून ठरवू शकतो. शक्यतो सिस्टीम सेटिंग आपण बदलत नसतो, तुम्हाला हव्या असलेल्या प्रकारच्या ॲटमला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा फॉन्ट किंवा कलर स्कीम निवडू शकता. जसे की मी एका ठराविक ॲक्टिव्ह विंडो या विंडोच्या टायटल बारचा मी कलर बदलणार आहे. यासाठी मी विंडोज XP स्टाईल व यामध्ये आपण आता हे निवडू शकतो की आपल्याला कशा पद्धतीने या सेटिंग्स हव्या आहेत. तसेच फॉन्ट साईज, हे हवे असल्यास अप्लाय वरती क्लिक करून आपण हे अप्लाय करू शकतो किंवा कॅन्सल वरती क्लिक करून आपण हे कॅन्सल करू शकतो. तसेच सेटिंग्स मध्ये इथे राईट क्लिक करून प्रॉपर्टीज ओपन केल्यानंतर या अपियरन्स नंतर आपण सेटिंग या टॅब वरती क्लिक करून आपण आपल्या डेस्कटॉपचे रिझोल्यूशन ठरवू शकतो. 800x600, 1024x768 वगैरे असे हवे असणारे रिझोल्यूशन आपण अप्लाय करू शकतो. हे रिझोल्यूशन म्हणजे स्क्रीनची क्लॅरिटी किती ठरवायची यासाठी आपण या रिझोल्यूशनचा उपयोग करू शकतो. शक्यतो 1024x768 हे 17 इंची मॉनिटर पर्यंत असणाऱ्या मॉनिटर्सना हे रिझोल्यूशन वापरतात. यानंतर आपल्या ठराविक प्रकारच्या मॉनिटरला कुठल्या प्रकारचे रिझोल्यूशन सपोर्टेड आहेत याप्रमाणे इथे स्क्रीन रिझोल्यूशन डिफाईन होतात. तसेच कलर क्वालिटीसाठी 16-bit, 32-bit वगैरे या कलर क्वालिटी आपण निवडू शकता. हे रिझोल्यूशन सेट करताना काळजी घ्या की आपण खूप जास्त रिझोल्यूशन जर सेट केले तर आपल्या मॉनिटरवरती काहीच न दिसता आपल्याला कम्प्युटरच्या डिस्प्लेवरती काहीच दिसणार नाही. यासाठी याची काळजी घ्या की आपण ज्यावेळी स्क्रीनवर ठराविक प्रकारचे रिझोल्यूशन सिलेक्ट करतो त्यावेळी अप्लाय केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती एक मेसेज येत असतो, युअर कम्प्युटर डेस्कटॉप हॅज बीन रेकग्नाइज्ड
डू यू वॉन्ट टू कीप दिस चेंजेस. जर आपण येस वरती क्लिक केलंय तर हे चेंजेस सेव्ह होतात व नो वरती क्लिक केलं तर हे चेंजेस सेव्ह होत नाही. तर आपण डेस्कटॉप रिझोल्यूशन चेंज केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर जर काहीच दिसले नाही तर त्वरित एन हे बटन दाबून आपण जे सेटिंग केले होते ते आपण रिव्हर्ट करू शकतो. आता मी 800x600 पिक्सेल हे रिझोल्यूशन सिलेक्ट करून अप्लाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर मला एक मेसेज येतो की युअर डेस्कटॉप हॅज बीन रिकॉन्फिगर्ड, डू यू वॉन्ट टू कीप दिस चेंजेस. जर मी येस केले तर हे रिझोल्यूशन सेट होते. जर मी रिझोल्यूशन परत बदलले व वाय हे अप्लाय केले यानंतर आपले रिझोल्यूशन परत ओरिजिनल होते. अशा पद्धतीने आपण डेस्कटॉपचे रिझोल्यूशन कमी जास्त करू शकतो. अशा प्रकारे आपण पूर्ण डेस्कटॉप कस्टमाइज करू शकतो. धन्यवाद.